शक्ती कायद्याच्या मुद्द्यावरूनच आता महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं सरकारला प्रश्न विचारत आहेत. अनिल देशमुख सुद्धा या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत. शक्ती कायद्यासाठी आता आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते त्यामुळे हा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी ते आक्रमक झाले आहेत. उद्या मंत्रालयासमोर मूक आंदोलन करणार अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात फडणवीस व्यस्त आहेत, त्यांना शक्ती कायद्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे अशी टीकाही देशमुखांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना फोडाफोडीच्या राजकारणाच्या पुढे किंवा आपल्या विरोधकांवर खोटे आरोपामध्ये त्यांना ईडी सीबीआय लावांच्या पुढे या कामाच्यामुळे त्यांना काही या कामामध्ये वेळ मिळाला नसेल असं मला वाटतं. पण तरी पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की केंद्राकडे असलेला हा कायदा आपण मंजूर करावा आणि या आमच्या मागणीसाठी आम्ही उद्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत रोहिणीताई खडसे, त्यांच्या महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते उद्या सकाळी 10:30 ते 11:30 एक तास सचिवालयाच्या बाजूला असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी काळ्या फिती लावून मूक आंदोलन करणार आहे. एकीकडे नेते शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तो लागू करण्यासाठी आक्रमक होत आहेत.